Next term involved in phase rule is component. First, we have to see what is meant by component. So, component is defined as it is the smallest number. Component म्हणजे काय आहे? Smallest number, कमीत कमी number, लहानात लहान number. कशाचा? Smallest number of independently variable constituents. Independently variable constituents by means of which the composition of each phase, participating in the state of equilibrium can be expressed directly or in the form of chemical equation. म्हणजे equilibrium condition ला जेवढ्या number of phases असतील त्या प्रत्येक phase चं composition एक तर आपल्याला directly मिळालं पाहिजे किंवा in the form of chemical equation मिळालं पाहिजे आणि ते express करण्यासाठी किती number of कमीत कमी किती number चे variable constituents लागणार आहेत. Smallest number of variable constituents लागणार आहेत तो number म्हणजे त्या सिस्टमचं नंबर ऑफ कंपोनेंट्स. लक्षात आलं? कंपोनेंट म्हणजे काय? तर इट इज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ इंडिपेंडेंटली व्हेरिएबल कॉन्स्टिट्युएंट्स. असे कॉन्स्टिट्युएंट्स की बाय मीन्स ऑफ व्हिच कंपोजिशन ऑफ ईच फेज, आपल्याला प्रत्येक फेजचं कंपोजिशन सांगता आलं पाहिजे. कंपोजिशन म्हणजे काय? तर ती फेज कशापासून बनली आहे, केमिकल सबस्टन्स त्यातला काय आहे नेमका त्या फेजचा, हे आपल्याला त्या कॉन्स्टिट्युएंटने सांगता आलं पाहिजे. मग तिथे परत दोन कंडिशन आहे, एक तर डायरेक्ट त्या कॉन्स्टिट्युएंटने ती फेज सांगता आली पाहिजे किंवा दुसरी कंडिशन काय, इट कॅन बी एक्सप्लेन विथ हेल्प ऑफ केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन ना किंवा डायरेक्टली सांगता येईल त्या नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच त्या सिस्टमचं नंबर ऑफ कंपोनंट्स. फॉर एक्झाम्पल किंवा इन केस ऑफ कंपोजिशन झिरो ऑर निगेटिव क्वांटिटीज ऑफ कंपोनंट्स आर अलाउड. जसं फेजच्या बाबतीत वन फेज टू फेज थ्री फेज म्हणजे होल नंबर होते, पण इथं मात्र कंपोनंटची संख्या ही झिरो कंपोनंट असू शकेल किंवा काही वेळेस मायनस म्हणजे निगेटिव्ह क्वांटिटी सुद्धा असू शकतात. कंपोनंटच्या बाबतीत झिरो ऑर निगेटिव्ह क्वांटिटीज ऑफ कंपोनंट्स आर अलाउड किंवा पॉसिबल आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वी सी वॉटर सिस्टम. मग अशी पाहिलं आपण वॉटर सिस्टमच्या बाबतीत तीन फेजेस आहेत म्हणत होतो. कोणत्या? आईस, आईस म्हणजे सॉलिड फेज, दुसरी फेज वॉटर, वॉटर म्हणजे लिक्विड फेज आणि तिसरी वॉटर वेपर म्हणजेच गॅसियस फेज. आता मग ह्या तीन फेजेस ज्यावेळेस इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर या इक्विलिब्रियम मध्ये जेवढ्या फेजने पार्टिसिपेशन केलंय त्या प्रत्येक फेजचं कंपोजिशन आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स ना सांगायचं आहे आणि त्याचा कमीत कमी नंबर जो असेल तो म्हणजे या सिस्टमचं नंबर ऑफ कंपोनंट. आता पहा मग या तिन्ही फेजचा केमिकल सबस्टन्स काय असणार आहे, केमिकल त्या फेजेस काय आहेत नेमक्या. तर आईस जरी कन्सिडर केलं तर इट इज मेड अप ऑफ H2O. वॉटर जरी लिक्विड फेज जरी कन्सिडर केली तर याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, H2O. आणि वॉटर वेपर म्हणतोय आपण, वेपर सुद्धा कशा आहेत, वॉटरच्या आहेत, त्यामुळे इथे सुद्धा केमिकली काय असणार आहे, इट इज H2O. दॅट मीन्स बाय कन्सिडरिंग ओनली वन केमिकल सबस्टन्स दॅट इज H2O वी कॅन एक्सप्लेन द कंपोजिशन ऑफ ऑल दीज थ्री फेजेस. या तिन्ही फेजचं कंपोजिशन आपण या एका केमिकल कॉन्स्टिट्युएंटने एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळं ही जी वॉटर सिस्टम आहे ती कशी आहे, वन कंपोनंट सिस्टम आहे. दिस इज वन कंपोनंट सिस्टम. लक्षात आलं? देन सेकंड, नाउ इफ वी कन्सिडर एनी साल्ट अँड वॉटर विल फॉर्म अ टू कंपोनंट सिस्टम. साल्ट आणि वॉटर सिस्टम जर कन्सिडर केली तर ती टू कंपोनंट सिस्टम आहे असं म्हणतो आपण. कशी? पहा, फॉर एक्झाम्पल कन्सिडर केआय अँड वॉटर सिस्टम. आपण साल्ट मध्ये केआय कन्सिडर केलं आणि केआय आणि वॉटरची सिस्टम जर कन्सिडर केली तर आता याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती आहेत ते पाहिलं पाहिजे आणि त्या प्रत्येक फेजचं कंपोजिशन कोणत्या कॉन्स्टिट्युएंटनी सांगता येईल त्या कॉन्स्टिट्युएंटचा कमीत कमी नंबर म्हणजे त्या सिस्टमचे नंबर ऑफ कंपोनंट्स. पहा This system consisting of four phases. कोणत्या फोर फेजेस आहेत पहा, सॉलिड के आय, जसं के आय असेल असं तो सॉलिड के आय, त्यानंतर सॉलिड वॉटर दॅट इज सॉलिड आईस, आणि के आय आणि वॉटरचं सोल्युशन म्हणजे सोल्युशन आणि याचं वेपर्स. सो इट कन्सिस्टिंग ऑफ टू सॉलिड, वन लिक्विड अँड वन गॅसियस फेज दॅट इज
इट इज कन्सिस्टिंग ऑफ फोर फेजेस. मग आता या डेफिनेशन प्रमाणे आपल्याला या प्रत्येक फेजचं कंपोजिशन इन टर्म्स ऑफ केमिकल सबस्टन्स सांगायचं आहे आणि त्या केमिकल सबस्टन्सचा कमीत कमी आकडा जो असेल तो म्हणजे तिथला नंबर ऑफ कंपोनंट्स. आता एक केमिकल हे काय आहे, इट इज के अँड इट इज H2O. मग या चारही फेजचं कंपोजिशन आपल्याला कमीत कमी नंबरने सांगायचं आहे. आपण फक्त जर के आय कन्सिडर केलं तर के आय कन्सिडर केल्यानंतर कोणकोणत्या फेजचं कंपोजिशन सांगता येईल आपल्याला, सॉलिड के आयचं सांगता येईल. पण सॉलिड आईस म्हणजे के आय आहे का, तर नाही, तो काय असणार, H2 असणार आहे. म्हणजेच फक्त एक कॉन्स्टंट दॅट इज के आय कन्सिडर केला तर आपण फक्त सॉलिड के आयचं किंवा फार फार तर सोल्युशनचं कंपोजिशन एक्सप्लेन करू शकतो, पण सॉलिड आईसचं कंपोजिशन आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. मग के आयच्या ऐवजी फक्त वॉटर कन्सिडर केलं तर त्यावेळेस आपल्याला के आयचं कंपोजिशन सांगता येणार नाही, आईसचं कंपोजिशन सांगता येईल. म्हणजे आयदर के आय और H2O कोणताही एक कन्सिडर केलं तर आपण या चारही फेजचं कंपोजिशन एक्सप्लेन करू शकत नाही. स्मॉलेस्ट नंबर म्हटलं म्हणून आपण एक कन्सिडर केलं, पण आता समजा आपण दोन्ही कन्सिडर केले के आय ना काय करता येईल, सॉलिड के आयचं कॉन्सन्ट्रेशन सांगता येईल, कंपोजिशन सांगता येईल. H2O काय करेल, सॉलिड आयचं कंपोजिशन सांगेल. सोल्युशनच्या वेळेस काय असणार आहे, के आय आणि H2O असणार आहे. पेपर मध्ये आयदर H2O और के आय असणार आहे. त्यामुळे बाय कन्सिडरिंग के आय अँड वॉटर वी कॅन एक्सप्लेन द कंपोजिशन ऑफ ऑल फोर फेजेस इन्व्हॉल्व्ड इन द इक्विलिब्रियम. देअरफोर दिस इज द एक्झाम्पल ऑफ टू कंपोनंट सिस्टम. म्हणजे इथं दोन कंपोनंट असणार आहेत आणि ते दोन कंपोनंट कोणते, तर के आय आणि H2O. याच्या बाबतीत काय झालं, आपण फक्त H2O आहे म्हणून वन कंपोनंट सिस्टम. इथं दोन्ही लागणार आहेत, साल्ट पण लागणार आहे आणि वॉटर पण लागणार आहे, म्हणून इट इज द टू कंपोनंट सिस्टम. नाउ लेट अस कन्सिडर द थर्ड एक्झाम्पल, द इक्विलिब्रियम बिटवीन CaCO3 सॉलिड, CaO सॉलिड अँड CO2 गॅसियस. नाउ द सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ थ्री फेजेस, दॅट इज टू सॉलिड अँड वन गॅसियस फेज. नाउ फ्रॉम द डेफिनेशन ऑफ नंबर ऑफ कंपोनंट वी हॅव टू एक्सप्लेन द कंपोजिशन ऑफ इच फेजेस बाय मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल इंडिपेंडेंटली व्हेरिएबल कॉन्स्टिट्युएंट्स. इथं नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स किती आहेत, तीन कॉन्स्टिट्युएंट आहेत. कोणते, CaCO3 हा पहिला सॉलिड कॉन्स्टिट्युएंट झाला, CaO दुसरा कॉन्स्टिट्युएंट झाला, CO2 तिसरा कॉन्स्टिट्युएंट झाला. म्हणजे तीन फेजेसचे तीन वेगळे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, पण आपल्या डेफिनेशन प्रमाणे आपण काय म्हणतोय, इट इज द मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडेंटली व्हेरिएबल कॉन्स्टिट्युएंट्स बाय मीन्स ऑफ व्हिच कंपोजिशन ऑफ इच फेज इज एक्सप्लेन्ड आयदर डायरेक्टली और इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन. मग यापैकी कोणतेही कमीत कमी कॉन्स्टिट्युएंट्स कन्सिडर केले पाहिजे, म्हणजे एकतर एकच कॉन्स्टिट्युएंट केला पाहिजे आणि त्या एका कॉन्स्टिट्युएंटनं या तिन्ही फेजचं कंपोजिशन आपल्याला सांगता आलं पाहिजे, किंवा एकानं जमत नसेल तर कमीत कमी दोन कॉन्स्टिट्युएंट कन्सिडर केले पाहिजे आणि त्या दोन्ही कॉन्स्टिट्युएंटनं तिन्ही फेजचं कंपोजिशन आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मग यातला कोणताही एक कॉन्स्टिट्युएंट कन्सिडर केला तर आपल्याला तिन्ही फेजचं कंपोजिशन कन्सिडर करता येणार नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण CO2 कन्सिडर केला तर CO2 ने काय होईल, आपल्याला फक्त CO2 या फेजचं कंपोजिशन सांगता येईल, पण CaCO3 सांगता येणार नाही, कारण CA नाहीये त्याच्याकडे. त्यामुळं कोणत्याही एका कॉन्स्टिट्युएंटनं या तिन्ही फेजचं कंपोजिशन एक्सप्लेन करता येणार नाही, म्हणून आपण काय करूया, एकच्या ऐवजी दोन कॉन्स्टिट्युएंट कन्सिडर करूया. बघूया दोन कॉन्स्टिट्युएंटनं तिन्ही फेजचं कंपोजिशन एक्सप्लेन करता आलं तर ही सिस्टम काय होईल, टू कंपोनंट सिस्टम होईल. सो पहिल्यांदा आपण असं कन्सिडर करूया, व्हेन CaO अँड CO2 आर सिलेक्टेड ऍज द कंपोनंट्स. CaO आणि CO2 कन्सिडर केलं तर या दोन कॉन्स्टिट्युएंटनं तिन्ही फेजचं कंपोजिशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. कसं पहा, फेज कोणती फेज कन्सिडर केली पहिल्यांदा, CaCO3, आणि कॉन्स्टिट्युएंट कोणते आपल्याकडे, CaO आणि CO2. ठीक आहे, मग या CaCO3 या फेजचं कंपोजिशन कसं सांगतात आपल्याला, CaO प्लस CO2 केलं तर काय तयार होईल, CaCO3 तयार होते. म्हणजे या फेजचं कंपोजिशन आपण सांगू शकतोय. देन दुसरी फेज घेतली आपण, कोणती, CaO. तर या दुसऱ्या फेजचं कंपोजिशन सांगत असताना CaO हा एकच कॉन्स्टंट सफिशियंट आहे, त्यामुळं हा दुसरा जो कॉन्स्टंट आहे तो आपण काय कन्सिडर केला, 0. आणि मग त्यामुळं या दुसऱ्या फेजचं कंपोजिशन आपल्याला सांगता आलं. तिसरी फेज कोणती आहे, CO2. CO2 च्या वेळेस हा CO2 हा एक कॉन्स्टंट सफिशियंट आहे, त्यावेळेस हा CaO काय असेल, 0 असेल. म्हणजेच बाय कन्सिडरिंग CaO अँड CO2
हे दोन कॉन्स्टंट कन्सिडर केले तर आपण या तिन्ही फेजचं कंपोजिशन एक्सप्लेन करू शकतो. पण असं नाही की फक्त या दोघांनीच कन्सिडर करून चालणार नाही, तर आपल्याला या तीन पैकी कोणतेही दोन कॉन्स्टंट कन्सिडर केले तर राहिलेल्या तिन्ही दुसऱ्या फेजचं कंपोजिशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यामुळं मग आपण काय करूया, सीएओ आणि सीओ टू च्या ऐवजी काय घेतलं आपण इथं दुसऱ्या केसमध्ये सीए सीओ थ्री आणि सीओ टू. आता हे दोन कन्सिडर केले सीए सीओ थ्री आणि सीओ टू, अशा कंडिशनला सुद्धा आपल्याला या तिन्ही फेजचं कंपोजिशन एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा फेज कन्सिडर करूया आपण कोणती, सीए सीओ थ्री. त्यावेळेस इक्वेशन कसं लिहितो आपला, सीए सीओ थ्री हा सफिशियंट आहे याचं कंपोजिशन सांगण्यासाठी. सो त्यावेळेस हा सीओ टू काय असणार आहे, झिरो असेल. दुसरी फेज कोणती आहे, सीएओ. मग आता सीएओ चं कंपोजिशन सांगत असताना आपण इथे डायरेक्ट सीएओ घेतलेलं नाही, तर केमिकल इक्वेशन लिहिलं आपण कोणतं, सीए सीओ थ्री मायनस सीओ टू, म्हणजे याच्यातून सीओ टू वजा केलं तर काय शिल्लक राहील, सीएओ राहील. म्हणजे सेकंड फेजचं कंपोजिशन आपल्याला एक्सप्लेन करता येऊ शकतं. तिसरी फेज कोणती आहे, सीओ टू. त्यावेळेस हा सीए सीओ थ्री काय असेल, झिरो असेल, राहिला काय फक्त सीओ टू. ठीक आहे, म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण सिलेक्शन केलं तरी तिन्ही फेजचं कंपोजिशन आपण एक्सप्लेन करू शकतो. तिसरी केस काय येईल मग, व्हेन सीए सीओ थ्री अँड सीओ सीएओ सिलेक्टेड ऍज द कंपोनंट्स. या केसमध्ये कसं येईल पहा, पहिली फेज कोणती आहे, सीए सीए सीओ थ्री, याच्या वेळेस हा सीएओ काय असेल, झिरो असेल, राहिलेलं सीए सीओ थ्रीचं कंपोजिशन एक्सप्लेन करता येईल. दुसरे फेज सीएओ आहे, त्यावेळेस हा सीए सीओ थ्री काय असेल, झिरो असेल, राहिला फक्त सीएओ. सीओ टू च्या वेळेस काय असणार आहे, दोन्ही लागणार आहे, केमिकल इक्वेशन लिहावं लागेल आपला, सीए सीओ थ्री मायनस सीएओ, म्हणजे राहिलं काय फक्त सीओ टू. सो बाय कन्सिडरिंग एनी टू कॉन्स्टिट्युएंट्स, बाय कन्सिडरिंग एनी टू कॉन्स्टंट, ज्या तीन कॉन्स्टंट पैकी कोणतेही दोन कॉन्स्टंट आपण कन्सिडर केले, कोणतेही म्हणतोय आपण, कोणतेही दोन कॉन्स्टंट कन्सिडर केले तर तिन्ही फेजचं कंपोजिशन आपण या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळं हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय आहे, टू कंपोनंट सिस्टमचं एक्झाम्पल आहे. इट इज द टू कंपोनंट सिस्टम. ठीक आहे, हे झालं कंपोनंट म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स, एखाद्या सिस्टम मध्ये नंबर ऑफ कंपोनंट कसे किती आहेत हे आपल्याला या प्रकारे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे.